भारतातला पहिलं राखीव अभयारण्य म्हणून कोल्हापुरातलं दाजीपूर अभयारण्य ओळखलं जातं. याच अभयारण्यात भारतातला पहिला अंधांसाठीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे दृष्टिहीन व्यक्तींना दाजीपूर अभयारण्यात भटकंती करता येईल. हा प्रकल्प कोल्हापूर वन्यजीव विभाग आणि प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या पुढाकारातून साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. अंध व्यक्ती जंगल सफारी करू शकते का असं जर प्रश्न कोणाला पडला असेल तर त्याचं उत्तर हो आहे. कारण दाजीपुराच्या अभयारण्यामध्ये अंधांसाठी पहिलं ब्रेल लिपीमधलं माहिती केंद्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण हे बघू शकतो की भारतातलं हे पहिलं केंद्र आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारची माहिती उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता, राधानगरी अभयारण्यात सापडणाऱ्या सर्वात लांब जिभेचे खवलेदार प्राणी कोणते, असे अनेक प्रश्न जे अंधांना पडतात पण इथं आल्यानंतर त्याची उत्तरं सहजासहजी अनेकांकडून मिळत नाहीत. पण आता त्यांना कुणाचीही गरज लागणार नाही कारण या ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये हे सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. इतकंच नाही तर आवाजाच्या माध्यमातून, ऑडिओ सिस्टीमच्या माध्यमातून सुद्धा हे सगळी माहिती या अंधांना मिळणार आहे. ही जी कन्सेप्ट आहे ती राबवणारे सतीश नवले आहेत जे एका संस्थेसाठी काम करतात. सतीश, नेमकं तुम्ही कोणत्या संस्थेसाठी काम करतात आणि ही आयडिया कशाप्रकारे आलेली आहे? प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेसाठी आम्ही काम करतो. 2009 ही संकल्पना डोक्यात आली की आपण अभयारण्यासंदर्भात काहीतरी करायला पाहिजे. परंतु तसा खूप वेळ गेला आम्हाला हे सगळं विचार करायला, परंतु संधी मिळाली नाही. 23 जानेवारी 2017 आम्ही हा विषय डॉक्टर व्ही क्लेमेंट बेन साहेब जे आमच्या इथले वन्यजीवचे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यासमोर मांडली आणि आज 24 एप्रिल 2017 रोजी ही संकल्पना अस्तित्वामध्ये आलेली आहे. आपण पाहिलं की हा गवा आहे पण गवा कसा असतो हे अंधमित्रांना कळत नाही, त्याच्यामुळे अशा प्रकारची प्रतिकृती आहे ती बनवलेली आहे आणि या ठिकाणी ती आता ठेवली जाणार आहे. दुसरी गोष्ट आपण बघतो की हस्वल असेल, रानकुत्रा असेल, बिबळ्या असेल, वाघ असेल, ह्याचे सुद्धा म्हणजे त्याचे पगमार्क्स जे असतात ते कशा प्रकारे असतात, कुणाचं पगमार्क्स मोठं असतं, कुणाचं छोटं असतं, हे सुद्धा या ठिकाणी बनवून ठेवलेलं आहे. कारण अंधमित्रांना ते स्पर्श करून तो कुठला प्राणी आहे हे सुद्धा ओळखता येणार आहे. आपण बघतो की एक वेगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी दाजीपूर अभयारण्यात ठेवण्यात आलेली आहे. भारतातलं पहिलं अभयारण्य म्हणून या दाजीपूरची ओळख आहे पण आता भारतातलं पहिलं अंधांसाठीचं अभयारण्य म्हणून दाजीपूरची दुसरी ओळख निर्माण झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेशकर, प्रताप नाईक, झी मीडिया, दाजीपूर, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.